आणि खरंच जर तुम्हाला कधी पण फर्निचरचं सामान पाहायला असेल तर नक्की तुम्ही येऊ शकता इथे मधुरम लॅमिनेट टिम्बर एरियामध्ये. टिम्बर एरियामध्ये कन्फ्युजनच एवढं होतं तुम्ही बघितलात की ते आम्ही ट्राय केलं आणि त्यांनी पण भरपूर कोऑपरेट केलं आम्हाला. सो गाईज फायनली आम्ही सगळंच घेतले. सी प्लस असं जरा मॅट मध्ये होता. आम्ही पण कन्फ्युज आहे एवढे कॅटलॉग आहे. तर हाय गाईज, तर आज आम्ही चाललोय फर्निचरचं थोडं सामान आणायला. हे बघा, हे चॅनल्स आता जरा कॅन्सल झालं त्यामुळे हे चॅनल परत देऊन दुसरे चॅनल्स आणायचे आहेत ड्रॉवरचे. आणि बाकीचे हार्डवेअर थोडं मटेरियल पाहिजे आहे. आणि बघूया, आता तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावर काय काय घेणार आहे आम्ही. आणि जे वरचं सनमाईक असते ते पण आज डिसाईड करून फायनल करायचं आहे आज आम्हाला. आणि ते पण ऑर्डर द्यायचं आहे. मग 3-4 दिवसात ते येणार आणि मग वरचं बसवणार त्यांनी भैया. फर्निचरचं काम तुम्हाला माहिती आहे चालू आहे आपलं. तर चला आता आपण निघूया आधी आणि तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो गायचे. सिया जाऊ काय, हां तू येणार काय? चल की आता गाडी काढतो. ऊन लय भरपूर आहे, गाडी काढायची. उन्हात जायचं नको वाटते पण काम आहे म्हटल्यावर जायला पाहिजे. चला मॅट फिनिश मध्ये काय खूप नवीन कॅटलॉग आणि तुमच्या व्हिडिओ बॅकग्राऊंड मला हे कलर चांगलं वाटलं. चला काय थोडस ग्लिटरी आहे टॅन कलर मध्ये. मला प्रॉपर ह्याच्यासाठीच पाहिजे असेल तर असं पाहिजे होतं म्हणजे लाकडी कलर असं ना त्याच्यामध्ये डार्क आणि एकदम शायनिंग आणि वर तसं व्हाईट कॉम्बिनेशन म्हणजे व्हाईट मार्बल बॅकग्राऊंडला कसं भारी वाटतं कारण की आपलं असं हेच आहे ना असे ह्याच्यामध्ये असल्या थोडस विनियर लुक आहे. ते लास्ट टाइम तुम्ही दाखवलेला बघा ग्लॉसी प्लस असं जरा मॅटमध्ये होतं आणि वरनं ग्लॉसी होतं. ग्लॉसमध्ये ग्लॉसी आहे ना असंच पाहिलं ग्लॉसी फक्त कलर तशी फ्रेश व्हाईट का फ्रेश चांगलं वाटतं. पण हे जर म्हणजे ह्याचं पूर्ण पॅटर्न कसा येईल ह्याचा असं म्हणजे हां असंच येणार पॅटर्न असंच पाहिलं आहे. भारी वाटते. आणि आता समजा आपण मार्बलला आणि ह्याला कॉम्बिनेशन चांगलं होईल ना. मिथिक ग्लॉस जास्त येईल ते चांगलं वाटतं. तर गाईज आता आम्ही फर्निचरसाठी वरील लॅमिनेट्स चूज करत आहे. एवढं कन्फ्युजन होत आहे गाईज, कितीही बघितले एवढा कॅटलॉग मोठा आहे कितीही बघितलं तरी कन्फ्युजन वाढतच चाललं. तर आता कोणतं सिलेक्ट करायचं काय करायचं ते काय लक्षात येत नाही आहे. तर बघूया काय काय होते पुढं तुम्हाला समजेलच. कोणतं आम्ही चूज केले तेही दाखवतो तुम्हाला. 2-3 ऑप्शन केले आहेत पण त्यातलं आता कन्फ्युजन आहे कोणतं घ्यायचं आणि कोणतं नाही काय. मम्मीला ह्यातली चॉईस आम्ही पण कन्फ्युज आहे एवढे इथं कॅटलॉग आहे कन्फ्युज. आता 3 कलर पाठवले आहेत त्यातला कुठला मम्मी चूज करते आता तर मधलं सांगितलं आहे. म्हणते हा शेवटला बोलले चॉकलेटी व्हाईट फ्रेश मार्बलवाले येतो म्हणजे ती बघा फोटो बघा चेक करा दोन्ही पाठवल्या तू वरचं तर ते फिक्स आहे फ्रेश व्हाईट. हा चूज केला दोन कलर एक मार्बलमध्ये व्हाईट फ्रेश आणि हा त्याच्यामध्ये चॉकलेटमध्ये वुडन ब्राऊन डार्क ब्राऊन मध्ये. हा ब्राऊन मम्मी त्याने घ्यायच्या खालचा म्हणाले पण रिअल मध्ये हा बरा वाटतो. गाईज फायनली आमचं सिलेक्शन झालेलं आहे. तुम्ही बघितलंच किती वेळा गेला सिलेक्शनला. आणि आता थोडं मटेरियल आम्हाला आता अर्जंटमध्ये घेऊन जायचं आहे त्याचं आता बिल्डिंग चालू आहे. हे ड्रावरचं चॅनल आहे ड्रावर ते थोडं मटेरियल रिटर्न करायचं होतं. आता हे घेऊन जातो आम्ही आता बघूया काय करतो. सो गाईज फायनली आम्ही सगळंच घेतले
आणि हे बघा शेवटचे सगळं फायनल झाले. आता मटेरियलला येईल ना, आता जसे त्यांनी ऑर्डर दिली की डायरेक्ट घरीच येणार. तर हे कुठे आहे? मधुरम. तर तुम्हाला पण जर फर्निचरचं कुठलंही साहित्य घेत असेल तर मधुरम टिंबर एरियामध्ये डिटेल्स यांचा नंबर वगैरे देतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करा कधी पण. चला गाईज, झालं फायनल सगळं सिलेक्शन. 2 तास गेला गाईज सिलेक्शनमध्ये, कारण की कन्फ्युजनच एवढं होतं. तुम्ही बघितलात की किती आम्ही ट्राय केलं आणि त्यांनी पण भरपूर कोऑपरेट केलं आम्हाला. व्यवस्थित कम्युनिकेशन झालं आमचं पण. आणि बघितलात आजेनं फायनली घरी पण आम्ही कॉल करून विचारलं की बाबा कोणतं पाहिजे आहे. आम्हाला एवढं कन्फ्युजन होत होतं की त्यांना शेवटी आम्ही त्यांच्यावर सोपवलं, कारण की फोटो काढून त्यांना पाठवले आणि त्यातलं फायनल करा म्हटलं. केलं फायनली केलं. आता बघा तुम्ही झाल्यानंतर सांगा मग कसं झाले, तुमचा ओपिनियन द्या कसं झाले आणि सिलेक्शन आमचं बरोबर आहे का नाही. लागले थोडंसं काय तर खातो. आणि खरंच जर तुम्हाला कधी पण फर्निचरचं सामान पाहायला असेल तर नक्की तुम्ही येऊ शकता इथे. मधुरम लॅमिनेट टिंबर एरियामध्ये. टिंबर एरियामध्ये बाहेर आहेत एकदम मस्त, एकदम चीपमध्ये चांगलं त्यांनी लावून देतात आपलं मटेरियल वगैरे. आणि क्वालिटी बेस्ट आहे. क्वालिटी आणि मेन म्हणजे क्वालिटी, प्राईसचं काय नाही पण क्वालिटी देतात. चला पनीर पुलाव घे मग. पनीर पुलाव हे गाणं माझं फेवरेट आहे. मी पण ऐकलं असतील पण आवडतं जपानमध्ये तिकीट आहे. आणि आता लागला धूप, तिला पण धूप लागला आहे, मला पण धूप लागला. तर आता आम्ही काहीतरी मागवले, काय मागवले मी आल्या होता. माझी ऑर्डर तर आलेली आहे, आजीची ऑर्डर कधी द्या बघू. तर गाईज आजी फर्स्ट टाइम मोमोज ट्राय करत आहे. कशा आहेत आजी? छान आहेत ना. चला आजीला मोमोज आवडले आहेत, फर्स्ट टाइम त्यानं ट्राय केलेले आहेत. एकदम चटके मोमोज. व्हेज पुलाव. व्हेज पुलाव काय इच्छा? हा बर्गर असून ना, कॉफी पण असून. तर फायनल गाईज आता घरी पोहोचलोय आम्ही. बघू शकता तुम्ही, वाजले 4:30. 4:30 वाजले आता पोहोचले. आता जरा आराम करतो आणि मग लागूया कामाला. अजय पण आला.